एवढे निवडून दे. हा वहिनीनो, तुमची आई आणि भाऊ कधी येतले? काय माहिती, येतील बहुतेक साखरपुड्याच्याच दिवशी. काय झालं? काही नाही ग, विमल ती अंगठी हरवली. हाय ती? तीच ती अंकितासाठी घेतलेली हिऱ्याची. किवाय माझी जे काल मका दाखवली ती अशी कशी सापडत नाही? काय माहिती ग, पण अशी कशी हरवली? केवढी महागाची वस्तू आहे ती. हरवली नाही, चोरीला गेली. निलिमा, अरु किती कटू असला ना तरी हेच खरंय ना. त्या अंगठीला काय आपले स्वतःचे पाय फुटले? आपणच चालत चोरीला गेली. पण अशी कशी चोरीक जायत नाही? एवढ्या वर्षात या घरातली साधी चुई पण नाही चोरीक गेली. पण एवढ्या वर्षात या घरात एवढ्या महागाच्या वस्तू पण आल्या नव्हत्या ना. लग्न घर आहे, दागिने आले, साड्या आल्या, कपाडांची दार उघडी, घराचे दरवाजे उघडे, लक्ष कुठे असत सगळ्यांच सगळीकडे? त्यात बाहेरची माणसं येतात. हाय तर खरंच बाहेरची माणसं येतात ना घरात. अरु चल आपण जरा सगळ्या खोल्या ना पुन्हा एकदा तपासूया. चल. अगं विशाखा आणि ईशा बघतायत ना. हो, पण हे घर ना जरा बारीक नजरेने पुन्हा तपासायला हवंय. तू जाशील का प्लीज? हा, मला इथनं अजिबात हलता येत नाहीये. हो का? नाही नाही, मी जाते ना. तू कर तुझी काम कर. विमल, तू लवकरच घरी जातेस ना रो? हाय तर कालच उशिरा गेलीस. होय, आणि पुढचे 2 दिवस पण उशिराच जातले. माझ्या घरचं साखरपुडो आहे ना काका, खूप काम असत. हो, मला पण येत. अरु खूप काम, चोर पकडून द्यायचंय ना ग. वहिनीनो, त्यांचं माझ्यावर संशय नाही ग. काहीतरीच काय, तुला माहितीये ना निलेमा कशी. सोडून दे, तू हे तांदूळ दुजा. काय गड मिळाली का? शोधतोय आजी. कसं शोधताय तुम्ही? आणि अभि कुठे? त्याला कोणाचा तरी फोन आला होता. अंकित, अयो तुझ्या आईला कळलं तर? बाई 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 बाई, आई तर खोलीत मिळेल तिच्या हातात. बाई कस शोधा लवकर. हरवलं असेल तर कधीतरी कळेलच ना आजी. हो, पण इथे नाही मिळत आहे. काय करू आता? एक काम करा, अरुंधतीच्या रूम मध्ये बघा. पण आई, माझ्या हाताने मी इथे ठेवली होती. अगं माहित आहे मला कुठेही ठेवतेस तू. मला असं वाटतं तिच्याच रूम मध्ये असणार. अगं पण इथे. अगं पण नाही, पहिले जा आणि बघा तिकडे. हो, तू चिडू नकोस. जा ग तू पण जा तिच्या बरोबर. चल तुम्ही थांबा. चल शांत बा, शांत बा. मिळेल 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 अंगठी. अंगठी मिळायलाच हवी. आई, तुम्ही म्हणाला होतात हे बँकेमध्ये. काय हार, कानातले बांग, अय्या अंगठ्या आहे. हे सगळं माझ्या नातोंडांसाठी ठेवलंय मी. कळलं, म्हणजे अरुच्या मुलांसाठी. हो ना, बरोबर आहे. तिला काय 3-3 मुलं आहेत ना, आणि मला. अगं आता इथे बोलायचा हा विषय आहे का? आधीच माझं टेन्शन हे डोकं भणभणत आहे. साखरपुडा तोंडावर आलाय, ती अंगठी मिळायलाच हवी. नाहीच मिळणार आहे. नाहीच आहे. काय बोलतेस काय तू? नाही म्हणजे तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही जरा विचार करा. हा, म्हणजे हरवलेली वस्तू मिळू शकते, पण चोरीला गेलेली वस्तू, ती पण 1.5 लाखाची अंगठी, ती अशी सहज परत मिळेल? हे म्हणजे गंमतच आहे ना. म्हणजे कसं, चोर आहे ना रात्री चोरी करून निघून जाईल, रात्रभर अशी हातात मिरवली आणि मग सकाळी तुम्हाला आणून दिली, घ्या घ्या तुमची अंगठी परत द्या. बघ ग तू. आई आई ऐका ना, चिडू नका ना माझ्यावर. मला खरंच तुमच्या तब्येतीची खूप काळजी वाटते. हा, पण तरी एक गोष्ट सांगते तुम्हाला,
मला असं वाटतं की तुम्ही त्या विमलला जरा जास्तच चढवून ठेवले. मी नाही, घरच्यांनी सगळ्यांनी तिला चढवून ठेवले. तेच तर मगाशी तिथे माझ्यावर डोळे वटारून बघत होती. बरं, ही डोळे वटारून बघते तर अरू ती गप्प काहीच बोले ना. मला ना कधीतरी कळतच नाही या घरात मालक कोण आहे आणि नोकर कोण. मी तुला सांगू का, ती बाई मला अजिबात आवडत नाही. पण काय करू, अरुंधतीचं पान सुद्धा खालत नाही तिच्याशिवाय. तेच तर, तेच तर. आई, आता तुम्हीच विचार करा. आई, की काल दुपारी आपण ही अंगठी या कपाटात ठेवली बरोबर? हो. आणि रात्री उशिरा विमल तिच्या घरी निघून गेली बरोबर? हो. आता मधल्या वेळात आपण सगळे आपापल्या कामात एवढे बिझी होतो की विमल काय करते हे बघायला आपल्याला वेळच नव्हता बरोबर? आणि विमल आपल्या घरात काय कुठल्याही रूम मध्ये जाते येते आपलं लक्ष असतो. आणि अरुचा तिच्याशिवाय पानच हलत नाही. बर, मला काय म्हणायचंय, काल माझ्या समोरच अरुणे ना तिला पैसे कपाटातून काढून द्यायला सांगितले होते. शपथ. काय बोलतेस? हा, म्हणजे ह्या विमलला कोणाच्या रूम मध्ये काय काय आहे ते सगळं बरोबर माहितीये. मी काय म्हणते, विश्वास ठेवावा पण एवढा पण नको ना. तुला खात्री? नाही नाही नाही, अजिबातच नाही. मी माझ्या मनात येईल ते बोलले नाही. पण मला सांगा, तिच्या शिवाय कोण करेल आणि कशासाठी? हा, मी स्पष्टच विचारते तिला. विमल, आई आई, थांबा थांबा थांबा. नुसतं स्पष्ट विचारून काही होणार नाही. विमल आहे हुशार आणि अरु तिला पाठीशी घालेल. माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू? बोल ग. तुम्ही आहे ना, तुम्ही त्या विमलला धमकी द्या. तिला असं सांगा की तिने जर चोरी कबूल केली नाही तर तुम्ही तिची तक्रार पोलिसात कराल. मग बघा कशी भडाभडा बोलते. विमल, सावकाश सावकाश सावकाश, आई सावकाश. आपा, मला कळतच नाही अंकिताला काय सांगू. आय मीन, तिने अंगठी बघितली होती. असं असतं की तिला काही माहीत नसतं तर गोष्ट वेगळी होती. खरं काय ते सांग तिला. आपा, काय चाललंय हे? मुश्किलीने साखरपुडा ठरला होता आणि आता हे असं. अरे, असे भांबावून जाऊ नका, शांतपणे विचार करा, अंगठी सापडेल. मी काय म्हणते विनायकराव, माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत म्हणजे त्यांना यातलं समजतं. कोणी व्यक्ती घरातून गेली असेल किंवा एखादी वस्तू चोरीला गेली असेल तर ते सांगतात नक्की. आपण बोलूया का त्यांना? सुजुताई, आत्ता नको, बघूया. विमल, विमल बाहेर ये. विमल, अशी इकडे. काय ग, तू काल घरी किती वाजता गेली होतीस? 8:30. विशाखा, तुला कधी समजलं अंगठी जागेवर नाही आहे म्हणून? आज सकाळी कळलं. मग दिवसभर आपल्या घरात कोण कोण येऊन गेलो होतं ते सांगा मला. पार्लर वाली माझ्या रूम मध्ये. तो फुलवाला आला होता पण तो बाहेरच्या बाहेर गेला. बाकी आणि नेहमीचाच इस्त्रीवाला. म्हणजे बाहेरचं कोणी येऊन अंगठी चोरली हे शक्यच नाहीये. कपाट नीट लॉक केलं होतं ना? अगं सुलू मावशी, 17 वेळा कपाट उघडलं जात होतं, किती वेळा लॉक करणार? आपण सगळे घरातलेच होतो, मग मला तशी गरजही नाही वाटली. विमल, तुम्हाला खरं सांग, तू अंगठी चोरलीस? आजी, काय बोलताय तुम्ही? मी विमलला विचारते,
अरुंधती तू मध्ये बोलायचं नाही. विमल, विमल तुला तुला काही अडचण आहे का, गरज आहे का तुला पैशांची? हा नाही तसं असेल तर सांग. हा आई येत नाही, त्या देतील हा, तुला करतील पैशांची मदत. पण साखर पुड्याची अंगठी गती बाई देऊन टाक ना. ए बाबा, मदत बिदत काय करणार नाही आम्ही. सरळ हिला पोलिसांच्या हवाले करेल. आई पोलीस काय, पोलीस नको, पोलिसांना काय बोलवतो, लग्न घर आहे आपलं, चार लोकांनी बघितलं तर काय म्हणतील. ए त्यांना आमंत्रण देत नाहीये, गरज पडली ना तर मला पोलिसांना बोलवावंच लागेल. माझ्या घरात चोरी झाली आहे, हे मी सहन करणार नाही, सांगू ठेवते. अरुणेब डोक्यावर बसवली आहे तुला म्हणून शेफारली असतो. आई आई अहो काय बोलताय तुम्ही, हे ही विमल आहे, आपली विमल, हिच्याच जेवतो आपण, आठ आठ तास काम करते ती आपल्याकडे. आई पैसे देतो आपण त्याचे, भुकतात नाही करत, काही उपकार करत नाही आपल्या डोक्यावर. आजी नू मी असं कित्याक करू, या घरात मी आपला समजतय. तुला काय त्या वेडाचे झटके पण यायला लागले का ग? विमलवर चोरीचा आरोप करतेस. मग तुम्ही सांगा कुठे गेली अंगठी? पोराने अख्खा घर शोधून काढलं, कुठेही मिळाली नाहीये. माझ्या खोलीत ना गेली कुठे ती? दुसरं कोण घेऊन जाणार सांगा तुम्ही. काय ग चुलते तूच बोलता? ए मला तुमच्या अंगठी प्रकरणात घेऊ नका, सांगून ठेवते. अग तुला विचारते माझ्या खोलीत ना कोण आणखीन घेऊन जाणार आहे म्हणून विमलने घेतली. आजी मलाही नाही वाटत ग. आजी मला पण नाही वाटत विमलने चोरली असेल. तुम्ही अजून लहान आहात, जग बघितलं नाही तुम्ही. पैशासाठी माणूस कोणत्याही थराला जातो लक्षात ठेवा. मग इतकी वर्ष कसा झाला नाही विमलला पैशाचा मोह? तेच तर ना अप्पा, म्हणूनच मी मगाशी म्हणाले, आता जर पैशाची गरज लागली असेल तर पैसे देतो आम्ही तुला, पण ती अंगठी परत कर. हेच ते हे असं सगळं ना करणं बरोबर जमत या लोकांना. विमलला माहिती होत ना आज इथे काहीतरी होणार आहे म्हणून मुद्दाम मुलीला घेऊन आली. हे असं सगळं बघितलं की लोकांना कशी दया येते ना. बस आता यापुढे प्लीज कोणी एक अक्षरही बोलू नका प्लीज. मी बोलणार आहे, मला तू ती अंगठी दाखव, नाही तर मान्य कर की तू चोरीला गेली आहे म्हणून. मग मी बघते काय करायचं ते. आई अंगठी कोणी चोरली असेल पण विमल ही नक्की नाही. अबोली बाळ, तू यशदादाला तुझी चित्र दाखवलीस? दाखवायचे दाखव जा. चल इनू, चल ईशा तू पण चल. निलिमा, अंगठी दिसेनाशी झाल्या क्षणापासून तू म्हणतेस ती चोरीला गेली. तू कसं एवढा खात्रीनी म्हणतेस? लग्न घर आहे ना हे आपलं. अग सगळे कामात असतात. अच्छा मग तू कुठलं काम करतेस दिवसभर? विमल पूर्ण वेळ माझ्या शेजारी उभा राहून माझ्या बरोबर दिवसभर काम करत होते. आपण सगळ्यांनी मिळून केलं नसेल ना एवढं काम तिने एकटीनं केलंय.
तिच्यावर नाही संशय घ्यायचा. विषय संपला. ठीक आहे, नाही घेत. आता तू मला सांग, आता काय करायचं? अंगठीशिवाय साखरपुडा करायचा कि साखरपुडा कॅन्सलच करायचा? बोल. असं काही नाही करायचं आई, होईल काहीतरी. मिळेल अंगठी, सापडेल. भीमा तू चला. साखरपुडा मोडतोय की काय? निलिमा गप्पा बाईस. विमल काय बोलू ग मी, सॉरी. अगं आई घाबरल्या ना, एकदम टेन्शन आलं त्यांना, म्हणून बोलल्या त्या तसं. हा तू नको वाईट वाटून घेऊ. बहिणी माग कोण काय बोलताना याने काय नाही फरक पडत. मी काय आज ओळखते का आजींका आणि निलिमा वहिनींका? पण वहिनी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलास, माझ्यासाठी भांडला, तुमचे उपकार मी कधीच नाही विसरतले. हे वेडे, उपकाराची भाषा नाही करायची, कधीच नाही. मी काही उपकार नाही केले तुझ्यावर, तू हा विश्वास कमावलायस. विमल माणसाचे डोळे बोलतात, तू आपलेपणाने पाहतेस ना ते मी पाहिलंय. तू माझ्या घरात माझ्या मुलाच्या साखरपुड्याच्या आधी असं काही करशील शक्यच नाही ग. वहिनी मी तुमका वचन देते, मी तुमचा विश्वास कधीच नाही मोडूचे. आपच्या सारख्यांवर संशय घेणं सोपं असतं, आम्ही काय करतलो? ती शिकलेली मोठी माणसं, त्यांच्याशी आम्ही काय भांडतलो? पण तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहलात म्हणा, नाहीतर मी काय बोलू शकले नसते. तू आजींना बाहेर काही बोलली नाहीस ना, हा तुझा सांगूलपणाचे. तू काळजी करू नकोस, तुझ्यावर कोणी साधं बोटही ठेवणार नाही, लक्षात ठेव. बघा कोण आलंय. अरे अगो भुकेनं माझा जीव चाललो, या मागे कॉफी तरी दे ना. यस दादा, तुमका मार देतलय. नाही मार दे तू, पण मागे कॉफी तरी दे. दे बाई दे. वहिनींनो आधी सांगत ठेवते, तुम्ही मागा हकलला असता तरी मी नाही ऐसून जाऊचे. विमल बापरे, म्हणजे आता आयुष्यभर रिचार्ज खायला लागणार दादा. नु अबोली, तू चित्र दाखवलंस आईला? दाखव दाखव. अरे वा छान आहे, छान. आईला दे. अग पुढचे 8 दिवस न हय येऊच्या आधी कोपऱ्यावरच्या मारुतीच्या दर्शन घेतले. सापडेल, सापडायलाच हवे. चला
मला कॉफी हवी आत्ताच्या आत्ता आणि ती तुझ्या आजची आणते. चला चला आपण मिनुशी खेळूया. चला चल हे घे. चल धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.